शिंदे महाराष्ट्र लाईव्ह वन मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सांस्कृतिक शहर, विद्येचं माहेरघर, राजकारणाच्या मेजवानीसाठी प्रसिद्ध असलेलं पुणे गेल्या 10 दिवसापासून गणेश उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. आपण पाहतोय दिवसेंदिवस गणेश उत्सवाचं स्वरूप, पुण्यातील स्वरूप बदलत चाललंय. पुण्यातील गणेश उत्सवाची मंडळं समाज प्रबोधनाच्या देखाव्यावरती भर देताना दिसतात आहेत. आज आपण महाराष्ट्र लाईव्हच्या माध्यमातून दाखवणार आहोत पुण्यातील मानाच्या गणपतीचं दर्शन. चला तर मग थेट पाहूयात पुण्यातील मानाच्या गणपती. मानाचा गणपती कसबापेठ या गणपतीच्या ठिकाणी आपण आहोत. आपण बोलणार आहोत कसबापेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत शेट्टे यांच्याशी. नमस्कार. मंगलमूर्ती मोर्या. आपण बघत असाल पारंपरिक गणेशाची मूर्ती ही चांदीच्या सिंहासनावर आरूढ झालेली आहे. गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने पारंपरिक पद्धतीने साजरा करणं हे मंडळाचं मुख्य उद्दिष्ट आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी ज्या हेतूने गणेशोत्सवाचं सार्वजनिक स्वरूप दिलं, समाजाचं एकत्रीकरण करताना धर्माचं अधिष्ठान हे पाहिजेलंच असतं, त्या पद्धतीचाच गणेशोत्सव गेले 126 वर्ष ही आम्ही साजरा करतो. याच्यात जे मुख्य उद्दिष्ट आहे मंडळाचं, तर समाजाचं एकत्रीकरण करून समाजाला प्रबोधन करणं. ते करत असताना आपली धार्मिकता आम्ही कुठेही सोडलेली नाही. इथं मंडळात सतत प्रवचन, कीर्तन, पंचोपचार पूजा, षोडोपचार पूजा, आरती, संकल्प हे सतत इथं चालू असतं. मंडळामध्ये अत्यंत साधेपणा, सच्चेपणा, समाजाचा उत्सव समाजासाठी करणारे आम्ही फक्त त्याची व्यवस्था बघतो. कारण संस्था ही 126 वर्षाची जुनी संस्था आहे. आम्ही तर आत्ता आलेलो आहोत, पण माझं आपल्या वाहिनीच्या माध्यमातून सर्वांना आवाहन आहे की उद्या गणेशाच्या निरोपाची तयारी सगळ्यांचीच लगभग चालू झालेली आहे. पारंपरिक पद्धतीने मोरयाच्या जयघोषात अत्यंत धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणात आपण श्री गजाननाचा निरोप देऊया. कारण पुढच्या वर्षीच्या सृजनतेशीलतेसाठी, सृजन होण्यासाठी उद्याचं विसर्जन हे गरजेचं आहे. विसर्जन होताना आपण आपला धर्म आणि धर्मांनी घालून दिलेली आचारसंहिता मोडायला नको. मंगलमूर्ती मोर्या. शिव पार्वतीच्या बाळा तुझा महिमा सांगू मी काय, शिव पार्वतीच्या बाळा तुझा महिमा सांगू मी काय, तूच वक्र तुंड महाकाय देवा दिसतोस लय हाय पाय. पुण्यातील मानाचा दुसरा प्रमुख गणपती तांबडी जोगेश्वरी. चला तर मग दर्शन घेऊया पुण्यातील मानाच्या या तांबडी जोगेश्वरी गणपतीचे. शिव पार्वतीच्या बाळा तुझा महिमा सांगू मी काय, शिव पार्वतीच्या बाळा तुझा महिमा सांगू मी काय, तूच वक्र तुंड महाकाय देवा दिसतोस लय हाय पाय, तूच वक्र तुंड महाकाय देवा दिसतोस लय हाय पाय, तूच वक्र तुंड महाकाय देवा दिसतोस लय हाय. आपण आहोत पुण्यातील मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी. याच मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत. आपण थेट त्यांच्याकडूनच जाणून घेऊया या मंडळातील गणपतीच्या देखाव्याविषयी आणि मंडळाच्या कार्यबद्दल. नमस्कार. ह्यावर्षी 126 वर्षात आम्ही पदार्पण करत आहोत. यावर्षी आमचा मंडळाचा देखावा, म्हणजे देखावा हा विशेष नसतो, फक्त हा आपण मागं बघितला आहे तो आर्टिफिशियल म्हणजे किंवा कृत्रिम गणेश महाल म्हणून आपण करतो. कारण आपण बघतो आहात श्रींची मूर्ती ही चांदीच्या देखाव्यात आपण प्रतिष्ठापना त्याची करतो. तर चांदीचा मंदिरामध्ये आपण हे केलेले आहे, ते 70 किलो सारं चांदीचा लागलेले आणि हे आपण कृत्रिम मंदिर जे तयार करतो हे दरवर्षी आपण नवीन करतो. आणि या गणपतीचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या गणपतीचं विसर्जन आपण दरवर्षी करतो.
आणि या गणपतीचा तुम्ही जर चेहरा बघितला तर हा अति आफ्रिकन हत्तीसारखा दिसतो. जनरली हा चेहरे कसे लहान असतात, त्याचा चेहरा आपल्याला आज जे चेहऱ्याची स्पेशालिटी की ही आफ्रिकन हत्तीसारखा चेहरा दिसतो या. शिव पार्वतीच्या बाळा तुझा महिमा सांगू मी काय, शिव पार्वतीच्या बाळा तुझा महिमा सांगू मी काय, तुझ वक्र तुंड महाकाय देवा दिसतो. पुण्यातील मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळ, चला तर मग हे दर्शन घेऊयात मानाच्या तिसऱ्या गणपतीच्या गुरुजी तालीम मंडळ. पुण्यातील मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळामध्ये आपल्या सोबत बोलण्यासाठी आहेत या मंडळाचे कार्याध्यक्ष संजय नानवडीकर. आमचं जे मंडळ आहे ते 1887 साली त्याची स्थापना झालेली आहे. दोन मुस्लिम लोक, दोन हिंदू लोक अशांनी तालमीमध्ये हा पहिल्यांदा गणपती बसवायला सुरुवात केला. ज्यावेळेला टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला त्यावेळेला हा गणपती चौकात बसायला लागला गणपती. त्याच्यामुळे हा महाराष्ट्रातील सगळ्यात पहिला गणपती आहे, सगळ्यात पहिलं मंडळ आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना इथं सुरू झालेली आहे. 1986 साली मंडळाने शताब्दी साजरी केलेली आहे. आता आपल्यापुढे जी मूर्ती आहे ती 1972 साली केलेली आहे. ही आता आमची कायमस्वरूपी मूर्ती असून ही उत्सव मूर्ती आहे. मंडळ दरवर्षी रक्तदान, वही वाटप असे सामाजिक उपक्रमात भाग घेत असतं. पण आमचं हे गो ग्रीनसाठी आहे देखावा, याच्यात आमचं सगळं कुठे याच्यात प्लास्टिक असं यूज केलेलं नाही, ते रियूज आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत इको फ्रेंडली आहे. स्वामी महाराष्ट्र लाइव वन मध्ये आपलं स्वागत आहे. आता मी आहे तुळशीबाग येथील चौथा मानाच्या या गणपती ठिकाणी. मी विकास पवार, तुळशीबाग मंडळ कार्याध्यक्ष. मानाचा चौथा गणपती तुळशीबाग मंडळ गेले अनेक वर्ष, 118 वर्ष या मंडळाला पूर्ण झालेली आहेत. या वर्षीचा आम्ही विसर्जन हा देखावा शेषनाग हा करतो. आम्ही उपक्रम असे करतो की मंडळाचे जे कार्यकर्ते असतात त्यांचा वाढदिवस असतो तो प्रत्येक वेगवेगळ्या अनाथ आश्रमात करतो. पुण्यातले सगळ्याच गणपतीचं वैशिष्ट्य वेगवेगळं आहे आणि सगळेच गणपती मानाचे, पाच मानाचे मुख्य असले तरी इतरही गणपतींचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे एकंदरीतच पुणे पूर्ण गणपतीच्या वातावरणात एक मंगलमय वातावरण असतं, खूप छान वाटतं. आम्ही आता हे सर्व मैत्रिणीचे आहोत, सगळे वर्किंग वुमन आहोत, पण आज आम्ही सुट्टीचं नियोजन करून हे मानाचे पाच गणपती पाहण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत. आम्हाला खूप मनसोक्त आनंद वाटतोय आणि तो लुटण्यासाठी आम्ही फार एन्जॉय करत आहोत. थँक्यू. गणपतीचं यावर्षी आम्ही इथं सगळे मिळून दर्शन घेण्याचं पहिलंच वर्ष आहे आणि योगायोग असा की आनंद चतुर्दशीच्या वेळेस आम्हाला सुट्टी लाभली आहे सलग, त्यामुळे मस्त एन्जॉय करतोय. हा महागाई याच्यापेक्षा गॅस आणि पेट्रोलचे भाव नका वाढू प्लीज. नाही आम्ही काही असं म्हणजे सरकारकडे नाही, देवाकडून बरोबर तिथपर्यंत पोहोचेल. नमस्ते, मी उत्कर्षा स्वामी, महाराष्ट्र लाइव वन मध्ये आपलं स्वागत आहे. आता मी आहे हुतात्मा बाबू गेनू या मंडळाच्या ठिकाणी, ज्याला नवसाचा गणपती असं म्हणतात. तर त्या ठिकाणी जे सजावट केली आहे ती अत्यंत बघण्यासारखं आहे. त्या मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब मरणे यांच्याकडूनच आपण अधिक माहिती घेऊया. भाविकांना जी गणपतीची भक्ती आहे
त्या हिशोबात हे सगळं वातावरण तयार झालेलं आहे. आपण बघता दरवर्षी वातावरण असंच असतं. नवसाचा गणपती आहे, नवसाला पावणारा गणपती आहे आणि अनेक भाविक आपला हे नवस बोलण्यासाठी किंवा नवस पूर्ण झाल्यानंतर तो फेडण्यासाठी येतात. आणि वातावरण म्हणजे मंदिर आहे, भक्त मंदिर, भक्ती मंदिर केलेलं आहे. वरती पांडुरंग आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, तुकाराम महाराज आहेत आणि अशा पद्धतीने हे मंदिर तयार केलेलं आहे. प्रसिद्ध सिने आर्ट डायरेक्टर नितीन चंद्रकांत देसाई यांनी केलेलं आहे. दरवर्षी तेच करतात. गेले जवळजवळ 12-15 वर्ष झाले. अनेक मंदिरं ह्या ठिकाणी आम्ही सादर केलेली आहेत. त्यातले हे भक्ती मंदिर आपण बघताय की सगळीकडं असं टेक्निकलरमध्ये अनेक रंगांनी रंगवलेलं आहे आणि बाप्पा बसल्यानंतर आपोआप ते वातावरण तयार होतं. ते लोक स्वइच्छेने त्यात पैसे टाकतात. म्हणजे कुंड म्हणजे ते आम्ही शंकराच्या पुढं पाणी ठेवतात तसं ते ठेवलेलं आहे की एक उत्तरेला वास्तुशास्त्राप्रमाणे पाणी पाहिजे म्हणून ही उत्तर बाजू आहे गणपतीच्या उत्तरेला पाणी. आणि भगवान शंकर हे गणपतीचे वडील म्हणून तो एक सर्कल पूर्ण करण्यासाठी आम्ही ते केलं. एक देखावाचा भाग आहे तो आणि लोक ते एक एन्जॉय करतात. नाही, भाविकांनी हे नाव ठेवलेलं आहे म्हणजे नवसाला पावणारा. जी काय आपण बोलतो ते नुसतं बोलून उपयोग नाही तर आपण त्याला कर्तृत्व करायला पाहिजे आणि कर्तृत्वाला परमेश्वराची जोड द्यायला पाहिजे. म्हणजे असं नाही की काही न करता तुम्हाला मिळणार आहे. अभ्यास नाही केला तर पास नाही होणार, पण अभ्यास करायला पाहिजे. त्याचबरोबर जो आपण अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाचं आपल्याला लक्षात राहावं किंवा आपल्याला त्यावेळेस आठवावं ही परमेश्वराची जोड झाली. म्हणजे काम न करता कुठलंही काम परमेश्वर तुमचं काहीच करणार नाही. मागितलं काही याचंच नाही आहे. दरवर्षी येतो देवाला हे करायला, तेवढंच श्रद्धा आहे फक्त दरवर्षीप्रमाणे. हो येस. अच्छा सॉरी, नाही आता अजून काही सुचत नाही. इकडे दुसरीकडे हे करा ना, परत उचलं तर बिबेवाडीवरनं आली. हो पुण्यातल्याच. आम्ही पहिलेच वर्ष आमचं पुण्यात. आम्ही इथं नाही राहत, आता पुण्यात नवीन आलो आहे. तर गणपती पुण्याचं खूप फेमस आहे. तर इथं आलो, बघितलं दगडूशेठ, खूप प्रसन्न वाटलं. आम्ही सासवड जेजुरी तिकडून आलो आहे, इथं शिकायला आलो आहे. पण दगडूशेठला येऊन खूप छान वाटलं. आल्याला खूप छान अनुभव आले. खूप वेळ दर्शनाला थांबलो. मागितलं परीक्षा आहे, ते मागतं स्टुडंट्स. ते मागितलं आता जे डबल ई देणार आहे आम्ही, सो चांगले मार्क्स सोड देत, बुद्धी द्या. काय मागणार स्टुडंट्स दुसरे. मी पण ह्यांच्याबरोबर सासवडवरच आली आहे. आम्ही 2 तास झाले लाईनीमध्ये थांबलो होतो. माझं दर्शन भेटलं, खूप छान वाटलं. मला खरंच खूप आनंद होतो. आज हा आश्चर्याचा दिवस आहे माझ्यासाठी, कारण की एवढ्या गर्दीत माझी आत्ता येताना सध्या माझी चेन निघाली होती. एका दिदीने मला अचानक येऊन सांगितलं, तुझी चेन निघाली आहे, कोण सांगणार एवढ्या गर्दीत. खरंच असं गणपती पावला म्हणून मी म्हणू शकते. हो नाही, दुसऱ्या व्यक्तीने अचानक मला येऊन सांगितलं की तुझी चेन निघाली आहे. मला खरंच खूप भारी वाटलं की एवढ्या गर्दीत, एवढ्या गोंधळीत पण माझं कोणतरी काळजी घेणारं लक्ष करणार आहे. आणि थोडक्यात मी म्हणू शकते की गणपती खरंच मला पावला आहे आज. मला खूप आनंद होतो आहे, कारण की हे फर्स्ट इयर आहे आमचं दगडूशेठचं. आणि सगळ्यांना माहिती, हा दगडूशेठ हा पुण्यामधला फेमस गणपती आहे. इथं खूप लोक, म्हणजे हजारो करोडो लोक इथं दररोज दर्शन करायला येतात. सो भारी वाटतं आज. पार्वतीच्या बाळा तुझा महिमा सांगू मी काय. शिव पार्वतीच्या बाळा तुझा महिमा सांगू मी काय. तूच वक्र तुंड महाकाय देवा दिसतोस लय हाय पाय. तूच वक्र तुंड महाकाय देवा दिसतोस लय हाय पाय. तूच वक्र तुंड महाकाय ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेशराव सूर्यवंशी. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात दगडूशेठ गणपतीच्या ह्या देखाव्याविषयी आणि त्यांच्या वैशिष्ट्यांविषयी. सर नमस्ते, तुमचं स्वागत आहे महाराष्ट्र लाईव्ह वनमध्ये. काय सांगाल या वर्षीच्या देखाव्याविषयी? जय गणेश. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून गणेशोत्सवामध्ये आपण भारतातली विविध मंदिरं आणि राजप्रसाद यांच्या प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि यावर्षी आपण तंजावूर, दक्षिण भारतामधलं तंजावूर येथील राजराजेश्वर मंदिराची प्रतिकृती ही साकार केलेली आहे. याच्या मागची आमची भूमिका एवढीच आहे
की इथल्या स्थानिक लोकांना आपल्या भारतातल्या विविध संस्कृतीचा परिचय व्हावा आणि त्यांच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना ही सदैव जागृत राहावी या कारणाकरता आपण या देखाव्यांच्या स्वरूपामध्ये या मंदिर आणि राजप्रासादांच्या प्रतिकृती ह्या साकार करत असतो. आता उद्या गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा महासोहळा आहे. आज शेवटचा दिवस या उत्सव मंडपामध्ये आहे. आपण सर्वांच्या वतीने गणपती बाप्पांना प्रार्थना करूयात की या सर्व प्राणीमात्रांवरचं, या राज्यावरचं, देशावरची सर्व विघ्न बाप्पा आपण दूर करा, सर्वांना सद्बुद्धी द्या आणि पर्यावरणपूरक जीवनशैली ही सर्वांनी व्यतीत करावी अशी सर्वांना प्रेरणा आणि सद्बुद्धी देऊन या स्वतःचं कल्याण करण्याचा मार्ग हा सगळ्या भक्तांना आपल्या आशीर्वादाने लाभो अशी आहे गणरायांचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय गणेश, जय गणेश, जय गणेश. कॅमेरामन दत्ता माळसकर सोबत मी सचिन शिंदे, महाराष्ट्र लाईव्ह वन, पुणे.